राव द्यायचं राव द्यायचं का त्रास होतो मला की मी जास्त फिरायला आली होती हिच्यासोबत आणि मला घ्यायचं होत होतं अनपेक्षित अनपेक्षित आहे कमान संभव हाय गाइज आय एम रचिता कुलकर्णी वेलकम बॅक टू माय चॅनल गोळा मयंक काय झाली अंघोळ झोपी पण झाली गाई गाई झाली मी बाहेर जाऊन येईपर्यंत तुझं सगळं होऊन गेलं है डुबऱ्या है मयंक मयंक म्हणायचं का शंभू म्हणायचं मला शंभूच आवडतं बेटा तुझं नाव मयंक मयंक असं म्हणत पप्पा ए शंभा शंभा ए शंभा कुठं पाहतोय तो त्या ह्यालाच पाहतो ऍक्च्युली नाही राहिला ना आता काढून टाकायचं का मग राव द्यायचं राव द्यायचं का कसा काय त्रास होतोय बोलतीये खाली सांडताय थांबा आजी काम करते आजीला आज मी भाजीपाला आणून दिलाय आणि आता थंडीचं पालेभाज्या खूप चांगल्या येत आहे सो मेथी छान होती आम्ही मेथीची कोरडी भाजी करूयात मग मी मस्त बटाटे कांदे आणि टमाटे टाकून दोन जुडे आणल्या ना मम्मी मग ती करू नका आम्ही दोघी जेव्हा असू ना तेव्हा आम्ही करू बर पालकही आणलेला आहे छान तो होतो घ्या आणि मेथी खूप सुंदर होती आज काय मेथीच्या कोरडी करायची असेल तर बर शंभू मेथीची भाजी खाणार का तू कसा बघतोय त्या मेथीच्या भाजीकडे मेथी जास्त पाहू नको हिरवा हिरवा जास्त पाहू नको तू सगळं झालंय काय देताय अजून घेऊन काय पाहिजे पप्पा पाला टाकता का यांना पाला टाकून दे थांब पप्पा आणताय अरे वासरू आहे ग काजल चार चार शंभू अ शंभ तू पण एक वासरू आहे आमचं काय पाहताय थांब अरे थांबा येत आहे हो तेव्हा ते आजोबा आवाज देत आहे तुला गाईकडे पाहतोय तो चला आले 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 सगळे आले नाही इथेच उभे इथेच उभे इथेच उभे सो गाईज मी बाहेर आलेली आहे सोनिका सोबत सो ऍक्च्युली तिला एक काम होतं आणि मला एक काम होतं थोडस ज्वेलरी खरेदी करायची होत्या सो आणि तिने ना म्हटलं का कुठे जायचंय म्हटलं तुला मग तिने मला जस्ट नाव सांगितलं सो साई कृपा पेंटेक्स म्हणून होतो म्हटलं अगं हिचं नाव मी कुठेतरी ऐकलंय आणि मला नंतर लगेच क्लिक झालं की मला कमेंट आली होती मला कमेंट आली होती की साई कृपा पेंटेक्समध्ये म्हणे माझं शॉप आहे म्हणे तू तिथे ये म्हणे मला भेटायला वगैरे सो मी ती कमेंट मला लक्षात आली म्हटलं आणि आत्ता लेटेस्टमधली तरी दोन दिवसापूर्वी झालेली आहे तर किती गोल आहे सर्कल किती पृथ्वी किती गोल आहे चला आपण जाऊ ए स्टॉल ठेवून दे ना मी हां सो गाईज अपेक्षित पण नव्हतं मला की मी जास्त फिरायला आली होती हिच्यासोबत आणि मला घ्यायचं होतं अनपेक्षित अनपेक्षित आहे त्यांनी पाहिलं ओळखेल ना मला पाहिल्यावर मी सांगणारच नाही मला पाहिलं ओळखता का बघू कारण मला तर कळून गेलं की यांनी या बाईनेच मला कमेंट केली चल या ताईंनी मला फर्स्ट टाइम कमेंट केली त्यांच्या आयुष्यात है ना पहिल्यांदा पहिल्यांदा आम्ही डायरेक्ट भेटायला ऍक्च्युली काहीच प्लॅन नसताना झालेलं आहे सडन झालंय सेल्फी ना हो या या चला येतो आम्ही एक सेल्फी काढून घेऊ यांच्यासोबत शंभा मी चालली बूर बाय बाय स्वेटर घालून घ्या आता हां मी बाहेर चालली तो लव्यानी येते मला तो लव्यानी हां बाय बाय तुला यायचं माझ्यासोबत माझ्यासोबत यायचं छोटा मोठा झाला की घेऊन जाय तोंडात बोटं नाही घालायचं चल बाय
बाहेर जाऊन सुद्धा आली पण यांची मीटिंग काही संपली आणि टेस्ट आहे उद्या टेस्ट आहे ना त्यांची मीटिंग मध्ये उद्या टेस्ट आहे त्यांची त्यांची मीटिंग संपत असते बाहेर जाऊन सुद्धा येऊन गेली 3 तास 5 ते 8 बापरे 45 मिनिट अजून 7:15 झाले उठला आले गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग कसे लंगोटी वाट टाकले तुझे शुशू केली तोंड का लागतोय हा उघड शुशू केली केली शुशू हसतो वरतून किती लाडू खातोय 100 दे लाडू नाही खायचे जा बाहेरचा सो गाईज बाहेरून तर आली मी पण मला थोड्या वेळानं असं भूक लागून गेली म्हटलं काहीतरी अन्न पाहिजे आता मला 7:30 झाले होते म्हटलं काहीतरी करायचं मग शेवटी मस्त थालीपीठ लावले आणि आता मी खाणार आहे थालीपीठ सो भूक लागलेली मला आता मला असं वाटतं थंडी काय काय थंडीचे लवकर भूक लागते आता रोजचा आमचा टायमिंग 8:30-9 पर्यंत असतो ना सो आता तो लवकर आणावा लागेल जरा 8 वाजेपर्यंत आणावा लागेल भूक लागून जाते थंडी वाज थंडीची सो या गाईस थालीपीठ खायला मी बनवले आले का तुम्ही बाहेर आले का तुम्ही नवीन स्वेटर नवीन ड्रेस घातला शर्ट ओला केला का तू अरे बापे अरे बापे अरे बापे वरतीच घालतो फक्त खाली काही घालू देत नाही खाली पण नवीन नवीनच असतो म्हणा काय फक्त सॉक्स घातले बाकी पाय उघड्याचे असे आम्ही एका वेळेला नवीन लंगोटी घालतो म्हणा मी धुतलेली स्वच्छ हा नवीन लंगोटी लंगो सुद्धा नवीन असते म्हणा मी त्याला एक दिवस काय डायपर घातलं काजीला पण ते 2 दिवस वगैरे असे शिवून जातात नाही शंभू आपण नाही घालायचे डायपर नाही घालायचं अगदी गरज पडली ना तरच डायपर घालायचं हा हो म्हणून दे हो आपण घरी नाही घालायचं थंडी वाजते ना त्याला टोपी पण घाल काजल घेऊन ये बरं बाई कुठे ठेवली मागे डम्या डमू शंभू तुला मयंक म्हणणारच नाही बेटा मी तुला म्हणेल शंभूच हे जे आमचे लाडूया लाडोबा अष्ट कशा काजल हे गे मस्त मिकी माऊस वाली घालत ना त्याला मोठी मोठी टोपी घालत काय झालं काय झालं रे टोपी घातली ना तू मिकी माऊस वाली हीच टोपी राहू देतो तो बस दुसरी छोटी नाही राहू देत शेंबड्या ओ शंभुड्या येडू कम ऑन चला 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 हाय बघे बघे तुझं खेळणं बघ चल प्रयत्न कर पालत होण्याचा संध्याकाळी इतका फास्ट झाला म्हणे यांचं पण लक्ष नव्हतं कोणाचं तेव्हा पालत होऊन गेला शंभू कोणीच पाहिलं नाही बेटा तुला नीट तेव्हा ना तुम्ही पाहिलं का आम्ही इथे होतो शंभू मी नाही पाहिलं बेटा कमॉन 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 वन्स मोर हा प्रयत्न कर कमॉन कुठे खेळणं हे बघे हे बघे इथे ठेवलं अरे गाणे चालले आहेत का संगीत शाळा का पालतं नाही व्हायचंय का काय रे काय रे अच्छा शंभू हाय शंभू अ मला ये इकडे ये पालतं पडायचं ना हे बघ हे बघ काय चाललंय काय चाललंय कौतुक करा ना नाही कौतुक कोण चाललंय टार्गेट कोण आहे नेहमी मी हरकी मीच का नेहमी हरकी नाही आजच आहे रोज मीच टार्गेट असते रोज कोण टार्गेट असतो मग बरं मॅक्झिमम टाइम कोण असतो टार्गेट माझं कौतुक फार होतं ना घरामध्ये ए गोळा ओट काढ ओट ओट काढा ओट अय गोळा इकडे पान प्रयत्न कर ना तू पालत होण्यास हा कमान 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 मी मागेच आहे कमान संभव
हाँ तो थकून जातो मध्ये मध्ये. दादा आला, दादा आला, शंभो पप्पा आले तुझे. पप्पा कोणीच बोल, प्रयत्न मारूची पलट पलटतो तो दादा छान दुपारी पलटला तो पलटना का पलट पाणी सर्व चांगले पण घेऊन पाते बोलू नको ना भाऊ त्याच्याशी. थांब ना, नाटकी नाटकी रडतो आणि एकदम. किती सुंदर आहे बरं. आता आजी बोलणार, आजी बोलता. आई 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 तू आज चक्क दोन दोन रबर लावले नाही तर एन टाइम तुला एक रबर सापडत नाही. आई हिला एक रबर सापडत नाही ना, दोन लावून फिरते. हे तुझं आहे का? आणि आईचे मम्मी तू दोन रबर लावून फिरते. कुठेतरी दिसला असेल ते फुटून हरवून जात ना, लावून घ्या आपल्या डोक्याला. आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितलं, मी आजचा व्हिडिओ इथे सांगत होते, पण तुम्ही बघितलं माझं लॉ ऑफ अट्रॅक्शनचं. असं बऱ्याच वेळा मला जाणवतं की ज्याही गोष्टी मी बोलते ना ते दोन दिवसांनी का होईना, तीन दिवसांनी का होईना, पण त्या लवकरच असं होतात. सो माझा लॉ ऑफ अट्रॅक्शन वरती खूप जास्त विश्वास आहे. द सिक्रेट जे म्हणतो ना आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन, सो त्याच्यावरती मला खूप विश्वास आहे. आपण जे मागू ते आपल्याला मिळतं. सो नेहमी पॉझिटिव्ह विचार करावा. सो आजच्या व्हिडिओमध्ये तसंच झालेलं होतं. ऍक्च्युली दोन दिवसापूर्वी मला ती कमेंट्स आली होती आणि दोन दिवसानंतर आम्ही तिथे जातो काय. ऍक्च्युली सोनिकाचं माझं त्या संदर्भात काहीच बोलणं नव्हतं की आम्ही जाणार आहे वगैरे, पण असं होतं बऱ्याच वेळा होतं. सो तुम्ही पण ट्राय करा, नेहमी पॉझिटिव्ह बोला आणि जे आपण बोलतो ते आयुष्यात घडतंच. सो तुम्ही पण ट्राय करा आणि नेहमी पॉझिटिव्ह बोला. काही काही असं म्हणतो वाटतं आपल्याला की अरे हे माझ्या आयुष्यात का होत आहे, पण ते सिक्रेट मध्ये पण त्यांनी तेच सांगितलं होतं की तुम्हीच ते अट्रॅक्ट केलेलं होतं. सो तुमच्या आयुष्यात ते घडतंय असं आहे. तर आपण ऍटलीस्ट पॉझिटिव्ह विचार करू, जर पॉझिटिव्ह विचार केला सो चांगलाच घडेल आयुष्यात. ठीक आहे, सो आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आहे मी. आणि सांगायचं राहिलं संध्या की दादा शंभू आहे ना पालथा, मी दादा पालथा शंभू ना पालथा पालथा झाला, पण तेव्हा कोणीच मी जस्ट बघितलं त्याला, तो लगेच सरळ होऊन गेला. आणि संध्याकाळी प्रयत्न केला त्याने पण परत काही झाला नाही. होईल आता या महिन्यामध्ये. सो जाऊ द्या, पण लवकरच शंभू पालता होणार आहे ते मी तुम्हाला दाखवेल. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आहे. गुड नाईट तुम्हाला सगळ्यांना. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि महत्त्वाचं जी नवीन लोक ते सबस्क्राईब करा विसरू नका. भेटू जसं काही 8 वाजेला. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.